What is up, Foodscapers? How are you guys doing? And I hope you guys are doing absolutely fabulous. And welcome back to another episode of Foodcast, wherein I discuss some interesting topics to discuss all along. So, अच्छा टॉपिक साठी मी एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आणलेला आहे ज्याला मी तीन पार्ट्समध्ये डिवाइड केलंय. दॅट इज शुगर अँड टाइप्स ऑफ शुगर्स, शुगर अँड इट्स इफेक्ट्स, आणि युअर बॉडी अँड शुगर्स. सिम्पल. सो आजचा मी टॉपिक आहे फर्स्ट, दॅट इज शुगर अँड इट्स टाइप्स. सो हा आजचा टॉपिक आहे, हा मी खूप छोटा ठेवणार आहे कारण हा फक्त इन्फॉर्मेशनचा टॉपिक आहे. सो लेट्स बिगिन. सो आजचा टॉपिक आपण चालू करताना फर्स्ट पॉइंट आहे, व्हॉट इज शुगर्स. शुगर इज नथिंग बट अ स्वीट सबस्टेन्स दॅट इज डिराइव फ्रॉम प्लांट्स, एस्पेशली शुगर केन, आणि दॅट इज व्हेरी हाय इन कार्बोहायड्रेट्स. ओके, ह्याला मी मराठीत डिस्क्राईब करतो आता की जे एक खूप गोड पदार्थ असतो जो आपल्याला प्लांटपासून किंवा झाडापासून मिळतो, एस्पेशली शुगर केन. शुगर केन म्हणजे आपल्याला ऊस जो असतो त्याच्यापासून जो मिळणारा गोड पदार्थ आहे, किंवा ऊसाचा रस जो आहे जो नॅचरली आपल्याला मिळतो विदाऊट मीठ न टाकता, लिंबू न टाकता, तो जो गोड पदार्थ आहे तो म्हणजे शुगर. आणि हा जो शुगर आहे हा खूप जास्त असतो कार्बोहायड्रेट्स, म्हणजे त्याच्यामध्ये खूप कार्बोहायड्रेट्स असतात जे आपल्या बॉडीसाठी बिलकुल चांगले नसतात. म्हणजे ते एनर्जी प्रोव्हाइड करतात बट ते हार्म पण तेवढेच करतात. सो लेट्स कम टू सेकंड पॉइंट नाव, दॅट इज टाइप्स ऑफ शुगर्स. तर युजली 7 टाईप ऑफ शुगर्स असतात आपल्याकडे. सो ते 7 टाइप्स ऑफ शुगर कुठले आहेत ते आपण बघूयात. सो फर्स्ट आहे फ्रुक्टोस. फ्रुक्टोस आहे, दॅट इज फ्रुक्टोस मीन्स जे आपल्याला फ्रुट्स पासून मिळतं. सेकंड इज गॅलॅक्टोस. गॅलॅक्टोस इज नथिंग बट जे आपल्याला दूध किंवा दुधाचे जे प्रोडक्ट्स असतात त्याच्यापासून मिळणार आहे, दॅट इज गॅलॅक्टोस. थर्ड इज ग्लुकोज. ग्लुकोज इज नथिंग बट जे आपल्याला मधापासून, फ्रुट्सपासून, व्हेजिटेबल्सपासून किंवा जे आपले धान्य आहे त्याच्यापासून जे मिळतं, दॅट इज ग्लुकोज. त्याच्यानंतर आहे लॅक्टोज. लॅक्टोज इज अ कॉम्बिनेशन ऑफ, लॅक्टोज जे आहे हे गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजनी बनलेलं आहे. सो त्याच्यामध्ये मिल्क प्रोडक्ट्स येतात, जे काय दुधाचे आपले प्रकार आहेत ते, आणि जे काय आपण दुधाने बनवतो ते, आणि हनी, फ्रुट्स और व्हेजिटेबल्स किंवा जे सिरियल्स आहे त्याच्यापासून बनलेले आहे. त्याच्यानंतर येतं माल्टोज. माल्टोज इज नथिंग बट माल्टोज हे जे आहे हे आपल्याला ग्रेन्सपासून मिळतं, एस्पेशली बार्लीपासून. बार्ली आपली कशात यूज होते, बियर मेकिंग प्रोसेसमध्ये होते. आणि त्याच्यानंतर येतं सुक्रोस. हां, तर सुक्रोस जे आहे हा प्लांटपासून मिळतो एस्पेशली, म्हणजे आपण जसं म्हणतो की फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचा फॉर्मेशन येतो, की फ्रुक्टोज आणि ग्लुकोज एकत्र आल्यानंतर सुक्रोस बनतो. आणि शेवटचा आहे झायलोस. झायलोस म्हणजे काय, झायलोस जो आहे जो आपल्याला वूडपासून मिळतो. सो वूडपासून मिळतो म्हणजे काय, आपण युजली हे टर्म ऐकले असेल मेपल सिरप. मेपल सिरप हे जे आहे हे मेपलचा जो सिरप येतो हा मेपल ट्री पासून आपल्याला मिळतो. सो त्याच्या सॅपलिंगमध्ये एक होल टाकून जसं आपण रबर किंवा गम एक्स्ट्रॅक्ट करतो झाडापासून, सेम त्या प्रोसेसमध्ये मेपल सिरप एक्स्ट्रॅक्ट केला जातो फ्रॉम मेपल ट्रीज, त्याच्यापासून मेपल सिरप बनले जातात. सिंपल. परत एकदा रिवाइज करूयात 7 टाईप ऑफ शुगर्स. फ्रुक्टोस, गॅलॅक्टोस, ग्लुकोज, लॅक्टोज, माल्टोज, सुक्रोस आणि झायलोज. सिम्पल. आय होप दॅट वॉज सिम्पल. सो हे जे टाईप ऑफ शुगर्स आहेत हे आपल्या दररोजच्या कन्झम्पशनमध्ये येतात पण आपल्याला लक्षात येत नाही, पण आपण ते कन्झ्युम करत जातो. आता ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काहीतरी नवीन एक्सपेक्ट करत असाल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या बॉडीला हे कसे अफेक्ट करतात. सो टिल देन स्टे कनेक्टेड ऑन माय चॅनल गाईज, अँड इफ यू लाईक दिस व्हिडिओ मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू यूज फूडस्केप. And don't forget to put the notification bell on so that you can be there with me when I post another video. So till then, take care, shabba khair, cheers guys, bye bye.